खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वराची भूमी, दामाजी पंतांची भूमी, संत चोखामळा, कानोपात्रा अशा सर्व संतांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये या भूमीलाही नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांना देखील या ठिकाणी नतमस्तक होतो। आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी, रिपाई, रासप, रयत क्रांति अशा आपल्या या महायुतीचे उमेदवार समाधान दादा अवताळे, त्या सोबत मंचावर उपस्थित आमदार प्रशांत मालक परिचारक, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय जय सिद्धेश्वर महास्वामी जी, रंजित सिंह नाईक निंबाळकर जी मंचावर उपस्थित, विजय मालक देशमुख, सुभाष बापू देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन जी पाटील, गोपीचंद जी पडळकर, सदाभाऊ खोत, संजय भेगडे, राम सातपुते, मी याच्यानंतर स्पेशल भाषण ठेवणार आहे त्यांचं। आमदार जयकुमार जी गोरे, लक्ष्मणराव जी ढोबळे, धैर्यशील जी मोहिते, सुधाकर जी भालेराव, योगेश जी टिळेकर, श्रीकांत दादा देशमुख, शाजीबापू पवार, चित्राताई वाघ, दौलतनाना शितोळे, अप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, बापू मेटकरी, माऊली हळवणकर, आरपीआयचे सुनील जी आणि सर्वच मंचावरील आपल्या चारही पक्षाचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंना, खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहात आणि मास्क घालून उपस्थित आहात याचा मला सर्वाधिक आनंद आहे। कोरोनाच्या काळामध्ये सभा घ्यायची वेळ आली नसती तर बरं झालं असतं, परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी येऊन गेले, काही मुक्ताफळ उधळून गेले, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता आपल्याला देखील जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तुम्हाला त्रास देण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो आहोत। पण मला विश्वास आहे मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला आपण या ठिकाणी मैदानात उतरवलं आणि आता एक नव्या विचारानं, नव्या आचारानं, एक नवीन क्रांती करण्याच्या दृष्टीनं विकासाची नवीन वाट मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाला दाखवण्याकरता समाधान अवताळेंसारख्या एका तरुण, तडफदार आणि संघर्षशील युवकाला आपण सगळे आशीर्वाद देणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि मला आनंद आहे। आतापर्यंत शक्ती विभाजित होत होती, एकीकडनं प्रशांत मालक, दुसरीकडनं समाधान दादा आणि तिसराच त्या ठिकाणी निवडून येत होता, पण आता असं होणार नाही। आता सगळी शक्ती एक झाली आहे, त्यामुळे आता आपला विजय हा अटळ आहे। आता इथे अजित दादा आले, जयंतराव आले, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही हे करून देऊ, आम्ही ते करून देऊ, ते विसरले। 15 वर्ष त्यांचं सरकार होतं, त्या काळातही त्यांचाच आमदार त्या ठिकाणी, जे आमचे दिवंगत मित्र आहेत तेच आमदार होते, पण त्या काळात एक नवा पैसा यांनी दिला नाही आणि आता मात्र पुन्हा इथे तोंड वर करून सांगतात की आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या, आम्ही या ठिकाणी विकास करू। मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, लक्षात ठेवा, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय कधीच खरं होत नाही। हे इतके लबाड आहे, तुम्ही बघा, ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं,
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी त्या ठिकाणी सांगितलं कोरोनाने जनता होरपळली आहे, लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाही आहे, लोकांजवळ दोन पैसे खिशात नाही आहे, लोकांच्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, सरकारने फुटक्या कवडीची मदत केली नाही आहे, मायबाप सरकार किमान एवढं करा, आता तुम्ही जे दुप्पट दुप्पट विजेची बिलं दिली आहे तेवढ्या बिलांच्या वसुलीला स्थगिती द्या। अजित दादा लगेच उभे राहिले, म्हणाले बरोबर आमचं सरकार स्थगिती दिल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला वाटलं बघा राजा उधार झाला, स्थगिती मिळाली, अधिवेशन काढून घेतलं आणि शेवटच्या दिवशी ऊर्जा मंत्री गोंधळामध्ये काहीतरी वाचत होते, म्हटलं काय वाचतात काय वाचतात, कानाला लावलं तर सांगत होते की बाबा कुठलाही स्थगिती वगैरे नाही, उद्यापासून वसुली सुरू। मग मुख्यमंत्र्यांची पत्र परिषद झाली, त्यांनी सांगितलं वसुली सुरू, आणि अशी सावकारी वसुली केली, शेतकरी पाहिला नाही, शेतमजूर पाहिला नाही, दुकानदार पाहिला नाही, बारामलुतेदार पाहिला नाही, लोकांच्या घरामध्ये जाऊन आतमध्ये शिरून मीटर कापले, आणि एवढंच नाही तर चार शेतकऱ्यांचं वीज बिल थकलं तर गावाच्या गावाचं ट्रान्सफॉर्मर हे उचलून घेऊन गेले। आता मंगळवेळा पंढरपूरच्या लोकांना वाटत असेल की आमच्याकडे तर हे थांबलाय, आमच्यावर तर आशीर्वाद आहे, चिंता करू नका, तुम्हालाही आशीर्वाद नाही आहे, 17 तारखेला तुम्ही मतदान केलं तर 18 तारखेला तुमची वीज कापली म्हणून समजा, 17 पर्यंत फक्त तुम्हाला अभयदान आहे। आणि मला आश्चर्य वाटत, गरिबाचे मीटर कापून 5000 कोटी रुपये या सरकारने या ठिकाणी जमा केले, एक पैसा त्याला या कोरोनाच्या काळात दिला नाही, पण आश्चर्य सांगतो यांच्या मते सगळ्यात जास्त कोरोनाचा परिणाम झालेले लोक कोण, सर्वात जास्त नुकसान झालेले लोक कोण, सर्वाधिक मदतीची आवश्यकता असलेले लोक कोण, तर ते मुंबईचे बिल्डर, हजार कोटी रुपयाचा व्यवसाय करणारे मुंबईचे बिल्डर, या बिल्डरांवर कोरोनाचा फार मोठा परिणाम झालाय असं सांगून 5000 कोटी रुपयाची सूट विकास शुल्कातनं या सगळ्या बिल्डरांना त्या ठिकाणी देण्याचा पराक्रम हा या सरकारने करून दाखवला। म्हणजे गरिबाला मदत करायला पैसे नाही, गरिबाचे वीज कनेक्शन कापायचे, आणि हजारो कोटी रुपयाचा धंदा करणारे मुंबईचे बिल्डर यांना मात्र 5000 कोटीची सवलत द्यायची, कारण तुम्हाला सवलत दिली तर तुम्ही चने फुटाने देखील देणार नाही, आणि त्यांना सवलत दिली तर मग काय मिळतंय या सरकारला नीट माहित आहे, कारण हे सरकार जेव्हा तयार झालं तेव्हा याचं नाव होतं महाविकास आघाडी, एक वर्षात याचं नाव झालं महाविनाश आघाडी, आणि आता याचं नाव झालं महावसुली आघाडी। यांना वसुली फार चांगली जमते आहे, सगळे मिळून वसुलीला लागले, जिथे जाऊ तिथे खाऊ आणि फावड्यानं ओढून नेऊ अशा प्रकारची अवस्था आज या सरकारमधल्या मंत्र्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे। जे काही मुंबईमध्ये घडलं ते भयानक आहे। या ठिकाणी पोलिसांना जर हप्ते वसुली करता नेमून दिलं जात असेल, ए तुम 50 करोड जमा करो, तुम 100 करोड जमा करो, तो काय स्वतःच्या खिशातनं देतोय? तो गोर गरिबांना नडतोय, गोर गरिबांना त्या ठिकाणी त्रास देतोय, त्याच्या खिशातनं त्या ठिकाणी पैसा काढतोय, त्याला तो त्या ठिकाणी नागवतोय। ही आज अवस्था आहे की यांच्या वसुलीमुळे सामान्य माणूस पोलीस स्टेशनला गेला तर त्याला न्याय मिळत नाही। आज या ठिकाणी गांधी दर्शन ज्याला त्यालाच न्याय आहे, गांधी दर्शनाशिवाय या ठिकाणी न्याय नाही, अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्रामध्ये केली आहे। अरे त्यांना सवलत नाही, त्यांना तर जाऊन जाऊन घुसून घुसून त्यांच्याकडनं पैसा वसुली, आणि या ठिकाणी धनदानग्यांना मात्र सवलत देणं, अशा प्रकारचं काम या सरकारमध्ये चाललंय। आणि म्हणून लोक विचारतात
एका केवळ मतदार संघाची निवडणूक आहे याने काय फरक पडणार आहे, एका मतदार संघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, याने काय सरकार बदलताय का? अरे सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा, ते बदलू आपण, पण या एका मतदार संघाची निवडणूक या करता महत्त्वाची आहे की लोकशाहीमध्ये या सरकारचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार या सरकारला जागा दाखवून देण्याकरता पहिली संधी जर कोणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा पंढरपूरच्या नागरिकांना मिळाली आहे। या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आज या निमित्ताने आली आहे। आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, कुठे अवर्षण झालं, कुठे बांधव फुटले, शेतकऱ्याचं नुकसान झालं, एक नव्या पैशाची मदत या सरकारने केली नाही। सरकारमध्ये आले त्यावेळेस बांधावर जाऊन सांगायचे की तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देऊ, 1.5 लाख रुपये बागायतीला देऊ। अरे 50,000 सोडा, 1.5 लाख सोडा, 2,000 रुपये देखील कोणाला मदत या सरकारने केली नाही। आम्हाला कर्ज माफी नाही, आम्हाला कर्ज मुक्ती करायची आहे। अरे कर्ज मुक्ती तुमची राहिली, तुमच्यापासून मुक्ती मागायची वेळ आली। अशा प्रकारचं हे सरकार या ठिकाणी आज काम करत आहे। कुठली कर्ज माफी, कोणाला कर्ज माफी देखील नाही। आणि ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रामाणिक कर्ज भरलं तुम्हाला 50,000 रुपये देऊ, यावेळेस आम्ही अजितदादांना विचारलं, मुख्यमंत्र्यांना विचारलं का होते देणार होते, म्हणाले थोडं सध्या नाही, आता नंतर आम्ही देऊ, काही दिवसांनी आम्ही देऊ। अरे काही दिवसांनी देऊ म्हणजे काय, खिरापत आहे का तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही वाटाल? ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आहे त्यावेळी त्याला मदत जर केली नाही तर त्याचा काय नेमका फायदा आहे? आणि म्हणून आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने साखर उद्योगाला मदत केली, आज आम्हाला FRP मिळते ती केवळ मोदी सरकारने MSP आणल्यामुळे। जर MSP आली नसती तर FRP मिळाली नसती। मोदी सरकारने MSP आणून साखरेचे दर हे त्या ठिकाणी कमीत कमी किती असतील हे ठरवले। 50 वर्षापासून कायदा होता पण कोणी त्या कायद्याची अंमलबजावणी केली नव्हती, ती मोदी सरकारने अंमलबजावणी केली आणि त्यामुळे आज साखरेला दर मिळत आहे। आज इथेनॉलची पॉलिसी आणली की ज्या पॉलिसीमुळे येत्या काळामध्ये आमचा उसाचा शेतकरी कधीच अडचणीत जाणार नाही, त्याला FRP पेक्षा जास्त पैसे मिळू शकतील, अशा प्रकारची ही इथेनॉलची पॉलिसी आणून या साखर उद्योगाला जगवण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारनं केलं। 1,000,000,000 कोटी रुपयाचे पॅकेजेस आणि इन्सेंटिव्ह या ठिकाणी दिले आणि तेवढंच नव्हे तर थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम देखील मोदीजींच्या सरकारनं या ठिकाणी सुरू केलं। आज बंधू भगिनींनो एकीकडे मोदीजींचं सरकार आपण केंद्रामध्ये पाहतो की जे सरकार सामान्याच्या घराची चिंता करताय, सामान्याच्या पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे याकरता चिंता करते आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे याची चिंता करते आहे। आज एकट्या या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात एकटा जर आम्ही या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघाचा विचार केला तर 5,000 कोटी रुपयाची रस्त्याची कामं ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चाललेली आहेत, 5,000 कोटी रुपयाची। आणि ही सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर एक वेगळी बाजारपेठ या मंगळवेढ्याला आपल्याला तयार झालेली दिसेल, कारण कनेक्टिव्हिटी अशा प्रकारे तयार होते आहे की हे एक सेंटर बनत आहे आणि हे सेंटर एकदा तयार झालं तर एक नवीन बाजारपेठ या ठिकाणी निर्माण होईल, इथल्या युवकांच्या हाताला काम येईल, इथल्या उद्योजकांना त्या ठिकाणी फायदा मिळेल। 5,000 कोटी रुपयाची कामं ही रस्त्यांची या ठिकाणी चाललेली आहे। आणि एवढंच नाही तर मागच्या 5 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये या ठिकाणी पाणी पोहोचलं पाहिजे, सिंचन मिळालं पाहिजे म्हणून माननीय मोदीजींनी 25,000 कोटी रुपये दिले, आम्ही त्याची कामं सुरू केली। आज या तालुक्यातली 11 गावं ही ज्या म्हैसाळ योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभान्वित झाली त्याला 1.1 पैसा केंद्र सरकारने मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी दिला। आज आपण बघा या जिल्ह्यातला दुष्काळी भाग जो आहे त्या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचवलं, तेलपर्यंत पाणी नेण्याचं काम आपण केलं। आणि आता 35 गावचा मुद्दा देखील या ठिकाणी महत्वाचा आहे। 35 गावांमध्ये पाण्याच्या संदर्भात प्रत्येक निवडणुकीत आश्वासन मिळतं,
पण आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळत नाही। मी तुम्हाला या ठिकाणी वचन देण्याकरता आलो आहे, समाधान दादांना तुम्ही निवडून द्या। अरे या सरकारने पैसे दिले नाही तरी काही हरकत नाही, मी मोदीजींच्या सरकारकडनं या 35 गावाच्या योजनेकरता या ठिकाणी पैसे आणून देईन। जरी या महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार 25,000 कोटी रुपये सिंचनाकरता देऊ शकते, तर माझ्या मंगळवेढा तालुक्यातल्या 35 गावांकरता त्यांचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या विनंतीला मान देऊन, प्रशांत दादांच्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जोही निधी लागेल तो थेट दिल्लीवरनं आम्ही आणू आणि या ठिकाणी इतक्या वर्षाचं आश्वासन हे पूर्ण करू। अरे कोरा आश्वासन नाही, या ठिकाणी असं आश्वासन नाही की एका निवडणुकीत कागद दाखवायचा, दुसऱ्या निवडणुकीत पेन दाखवायचा, तिसऱ्या निवडणुकीत येता सांगायचं, चौथ्या निवडणुकीत पाईप आणून ठेवायचा, असं आमचं काम नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, समाधान दादाला 3.5-3.5 वर्षाचा जो काही कार्यकाळ मिळेल त्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळातच हे पाणी आम्ही पोचवून या ठिकाणी दाखवू। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरकार आहे की नाही आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। सर्व क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहे, सरकार मात्र कुठेही त्यांचं अस्तित्व दिसत नाही। सगळे मंत्री आत्ममग्न आहेत, सरकार आत्ममग्न आहे, आपल्या पलीकडे सरकार काही पाहू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे। सामान्य माणूस मेला का जगला या सरकारला घेणं देणं नाहीये। तुम्ही बघा कोरोनाचा दुसरी आता लाट या ठिकाणी आली, या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त मौती या महाराष्ट्रात आहे, या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण या महाराष्ट्रात आहे। पण महाराष्ट्रातलं सरकार त्यांना बेड्स देऊ शकत नाहीये, ऑक्सिजन देऊ शकत नाहीये, रेमडेसिवीर देऊ शकत नाहीये। हे खरं आहे की राष्ट्रवादीचे काही नेते रेमडेसिवीर वाटतात, आता त्यांनी त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवलाय का मला माहित नाही, पण सामान्य माणसाला मात्र या ठिकाणी तो मेला तरी रेमडेसिवीर मिळत नाही अशा प्रकारची अवस्था या सरकारने या ठिकाणी आणून ठेवली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं बंधू भगिनींनो या निवडणुकीच्या माध्यमातून तुमचा उद्वेग आणि संताप या सरकारच्या विरुद्ध तुम्हाला व्यक्त करायचा आहे। तुमचा उद्वेग आणि संताप यांच्या कारभाराच्या विरुद्ध, यांच्या अनाचाराच्या विरुद्ध, दुराचाराच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। व्यक्त करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे आणि त्या संधीचा उपयोग करून समाधान दादासारखा एक तरुण तळपदार, तुमच्याकरता संघर्ष करणारा, तुमच्याकरता लढणारा, तुमच्या जीवाला जीव देणारा, तुमचा भूमिपुत्र हा या ठिकाणी निवडून देण्याची संधी तुम्हाला आली आहे। 17 तारखेला चुकायचं नाही, सर्वांनी मतदानाला जायचं, कमळाची बटन दाबायची आणि तुम्ही कमळाची बटन दाबून समाधान दादाला तिकडे पाठवलं की उर्वरित करेक्ट कार्यक्रम मी करतो, त्याची चिंता तुम्ही करू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।